तर बघा काय बातमी आहे. शिक्षण सेवक पदासाठी पद रद्दसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे. थेट नियुक्तीची नवनियुक्त शिक्षकांची मागणी. विविध घोषणांमध्ये शिक्षक दुर्लक्षितच. पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे राज्यभरात 14,000+ अधिक शिक्षकांची निवड केली आहे. त्यापैकी 7,000+ अधिक शिक्षक रुजू झाले आहेत. या शिक्षकांचं वय 30 ते 35 वर्षाच्या दरम्यान आहे. तर सध्या 21,000+ जास्त जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. 2022 झालेल्या परीक्षेच्या आधारावर 2014 भरती प्रक्रिया पूर्ण होत आहे. 2024 भरती प्रक्रिया पूर्ण होत आहे. या प्रक्रियेत 2 वर्ष निघून गेली. त्यामुळे शिक्षकांना तोकड्या मानधनावर आणखी 3 वर्ष शिक्षण सेवक म्हणून काढावे लागणार आहे. 3 वर्षानंतर त्यांचे वय 33 ते 48 वर्ष होणार आहे. त्यामुळे मूळ नियुक्तीचे शिक्षक म्हणून करावी. विधानसभा निवडणुकीपूर्वी शिक्षण सेवक पद रद्द करावं अशी मागणी नवनियुक्त शिक्षकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. नव्या शैक्षणिक धोरणात शिक्षण सेवक हे पदच नाही. त्यामुळे हे पद रद्द करून शिक्षक पदावर थेट नियुक्ती द्यावी यासाठी नवनियुक्त शिक्षकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे साकडे घातले. याविषयी शिक्षकांनी ईमेल केले आहे. शिक्षण सेवकांना मिळणार दरमहा मानधन आहे 16,000 प्राथमिक शिक्षक, 18,000 माध्यमिक शिक्षक आणि 20,000 उच्च माध्यमिक शिक्षक. देशात केवळ 2 राज्यात शिक्षण सेवक पद आहे. देशात महाराष्ट्र व गुजरात वगळता अन्य राज्यात शिक्षण सेवक कालावधी नाही. या दोन्ही राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही 2000 तुटपुंज मानधनावर शिक्षण पदावर किमान 3 वर्ष अध्यापनाची अट वाढले. वाढत्या मागेमुळे त्यांना आर्थिक अडचणी व मानसिक त्रासाला सामोरे जावं लागत आहे. त्यामुळे शिक्षण सेवक पद रद्द मागणी जोर धरत आहे. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला समजली. सर्व आवडशी लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.